हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जे मला प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे मित्रांनो। आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर खूप कोणी कमेंट पण करीत नाही मित्रांनो, त्यासाठी मी खूप नाराज आहे। पण त्यासाठी तुम्ही कमेंट करा मित्रांनो माझ्या व्हिडिओवर। आणि एक पण आता तशा केलेल्या आहेत कमेंट काही जणांनी, पण जास्त काय आपल्या व्हिडिओवर कमेंट पडत नाही, त्यासाठी कमेंट करा मित्रांनो। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि मी आता आलेलो आहे शेतामध्ये, पर शेतामध्ये तर आपल्या इकडं बैलं तर दिसत आहेत। आणि आपणच आता आहोत, लावलेलं आहे बाबा का नाही तर बाबा गावाला गेलेले आहेत। तर शेतीमध्ये खूप मेहनत करावं लागते मित्रांनो, कारण आपण शिकायला असल्यामुळे आपल्याला काय ती जास्त काही शेतीची तेवढी मेहनत करायची अदूवर काम पडलं नाही। पण आता खूप लोड येतो आहे, कारण आता शेतीत मेहनत तर करावंच लागत आहे। कोरोना आला त्यापासून तेव्हापासून तर आता शेतीतच आहे। आता शिक्षण काय आहे त्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं। आता शिक्षण आपल्याला वाटतं आता शिक्षण काय, आपल्याला काही नोकरी पण भेटणार नाही आणि लागणार पण नाही। आणि नोकरी लागायला गेलं तर 4-5 लाख भरा आणि पुन्हा त्यांचे 5-5 हजार रुपये महिना ते फिरले, आपण 2-3 लाख भरलेले तेच कधी फिटणार मित्रांनो? तर लक्षात घ्या, शेतीत खूप मेहनत करावं लागते मित्रांनो। शेती खूप अवघड आहे, म्हणजे म्हणावतात की अवघड पण नाही मित्रांनो, पण लक्षात घ्यावं लागतं की कसं करायचं काय करायचं। तर त्यासाठी शेतीचं खूप माहिती घ्यावं लागते, नंतरच शेतीतला आपल्या लक्षात येतं मित्रांनो। तर आणि शेतीमध्ये सुरुवातीला तर खूप आळस येतं अंगात, माझ्या तर खूप असं घरच्याच्या खूप सेवा खावं लागल्या। आणि आता थोडंसं रवा पडला आणि सवं लागल्यामुळे आता काय वाटत नाही तेवढं, आता करा वाटतं। आता उत्तर आपणच लावलेलं होतं, इकडे एवढं वखरलेलं आहे आणि आपलं शेत म्हणजे एकदम माळावर आहे, माळ रानावर। हे पहा इकडं गोट्याच्या पोळी समधिकडं असं एकदम उंच माळावर आहे, एकदम टेकड्यावर असं। आणि आपलं पाणी पण नाही आपल्या शेतात, वरून जे पाऊस पडतो त्याच पावसावर आपली शेती पण होती मित्रांनो। आणि शेती ज्यावेळेस आपण स्वतःहून शेतीत करत नाही त्यावेळेस शेतीचं महत्त्व कळत नाही आपल्याला। तर आज मला खऱ्यानं शेतीचं महत्त्व कळालं मित्रांनो। कदाचित आपल्यावर ज्यावेळेस आपण त्या गोष्टी उतरत नाही त्या तोवर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान येत नाही, तर खूप अवघड असतं। कोणत्याही गोष्टीत जा तुम्ही, कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही क्षेत्रात, तर खूप अवघड गोष्टी असतात। त्यासाठी सुरुवातीला तर समजत नाही, पण धमाधमा समजतात, शिकून घ्यावं लागतात। पण आता थोडंसं आपल्याला सवय रबाव पडला आणि थोड्याशा गोष्टी आपल्या लक्षात आल्या, त्यासाठी आपण आता शेतीमध्येच काम करतो, कारण शिक्षणाचं तर सोडूनच दिलेलं आहे। तर मित्रांनो, मी असेच तुम्हाला शेतीतले काही ब्लॉग घेऊनच येणार आहे तुमच्यासाठी माझ्या रेल जीवनातील। तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि असेच सर्वजण साथ देत राहा मित्रांनो माझ्यासाठी, एका शेतकऱ्याच्या मुलाला। तर ओके बाय मित्रांनो, मी आशा करेल तुम्ही साथ द्याल, सपोर्ट कराल मित्रांनो। तर ओके बाय।